नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आपल्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आजचा पल्ला आहे इथून आडगावपासून कुंढेपासून ते डिरेक्टली घाटनदेवी कसारा. तर खूप मोठा पल्ला आहे. या पल्ल्यात जे जे काय काय होईल ते तुमच्या सगळ्यांना मी दाखवणार आहे. आणि आज पीरबाबाला जायचं आहे, परत आपल्या घाटनदेवीला जायचं आहे. सो खूप एक्साइटमेंट आहे याच्या जर्नीत. जे जे होईल ते मी तुम्हाला दाखवतो. तर आता आपण जाऊया पाया पडायला, पालखीच्या पण पाया पडू आणि मग पुढे मार्गस्थ होऊ. चला मग तुम्ही पण या दर्शन करायला. मंडळी आता सर्व तयार झालेले आहेत आणि आपल्या मार्गाला मार्गस्थ होणार आहेत. काय म्हणता बाबा? सायराम सायराम सायराम. आणि आमचे दोन मावली इथे अजून पण बेड वरतीच आहेत. चला उठा, तुम्ही कव्हर कराल माहितीये, पण या लवकर. चला आम्ही निघू मग पुढे. तर मग चला आपण जाऊया आता पुढे हळूहळू हळूहळू. का होईना पुढे जाऊ, काय हळूहळू जायचं ना. धाव धाव जायचं नको. हे दोन तासाचा टार्गेट, दोन तासाचा टार्गेट. दोन तास चालायचं, एक तास थांबायचं, अर्धा तास आराम आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्या स्टॉप जो असेल त्या स्टॉप वरती पुढे निघायचंय. तर चला मंडळी आजची व्हिडिओ आपण चालू करू. तर मंडळी आता नाईट हॉल्ट वरनं निघालोय आणि तुम्हाला म्हटलेलं जसं पुढे पुढे जाईल तसं तुम्हाला सांगेन आणि काय काय होतं ते तुमच्यासोबत सगळं शेअर करेन. तर आडगाववरनं पुढे निघालो. तुम्हाला माहिती आहे आडगावच्या पुढे आहे कळमगाव. कळमगाव म्हटलं तर जेवढे शिर्डीला येणारे वारकरी आहेत किंवा शिर्डीला येणारे पदयात्री आहेत ते या कळमगावच्या इकडे थांबतात, म्हणजेच आपल्या पीरबाबाच्या दर्ग्याच्या इथे थांबतात. तर आता मी पण पीरबाबाच्या दर्ग्याजवळ आलेलो आहे. ते बाकीचे वारकरी मंडळी पण आलेली आहेत. तर आपण आता पीरबाबा दर्ग्याच्या इथे जाणार आहोत, दर्ग्याचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर मग पुढच्या हॉल्टला पुढे जाऊ. तर चला आता आपण जाऊ पीरबाबा दर्ग्यामध्ये. दर्ग्याचं पावित्र्य खूप आहे आणि तसं म्हणतात की इथे कुठलीही पालखी येऊन पहिले इथे सलामी देते आणि मग पुढे जाते. म्हणजे इथे पालखी थांबते दोन मिनटं आणि मग ती पुढे जाते. माझे रेल्वेचा आवाज आहे, दोन मिनटं जरा थांबू आपण. मान बोललेलं तुम्हाला काहीच कळणार नाही. तर मंडळी मी तुम्हाला मग अशी म्हटलं की इथे कुठली पालखी असेल, कुठलाही पदयात्री असेल तो इथे थांबतो. तर आपले पण आपल्या पालखीतले जेवढे पदयात्री आणि जेवढे पण वारकरी आहेत ते पण इथे थांबलेले आहेत. तर आपण जाऊयात, आपण पण पाया पडूयात आणि पीरबाबाचं दर्शन घेऊयात. चला पीरबाबाचं दर्शन झालेलं आहे आणि पीरबाबाचं दर्शन झाल्यानंतर आपल्या जे वारकरी प्रतिष्ठानमधले जे आपले सहवारकरी आहेत, जे आपले जो पदयात्री आहेत, तर ते आहेत. आणि माझ्यापेक्षा खूप वर्ष त्यांनी वारी केले, माझ्यापेक्षा जास्त अनुभव त्यांना आहे. तर त्यांच्याशी आपण बोलूयात आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ की पीरबाबाच्या इथे पालखी थांबते, त्याच्यानंतर पालखीमध्ये असं काय असं, या ठिकाणाचं जे पावित्र्य काय आहे ते त्यांच्या तोंडूनच ऐकू, कारण ते आपल्यापेक्षा अनुभवी आहेत. तर आपण जाऊयात आता त्यांच्याकडे. तर माऊली आता तुम्ही किती वर्ष झाली वारी करताय? खरं म्हणजे वर्ष सांगायचे नसतात, पण आता विषय निघाला म्हणून सांगतोय. माझा 20वा वर्ष आहे आणि 20 वर्ष मी वारीला आलो नाहीये,
20 वर्ष मला बाबांनी वारीला आणलं आहे आणि हे 20 वर्षामध्ये जे आम्ही मिळवलं आहे ते कदाचित इतरांना कोणाला मिळत नाही, हे आमच्या सर्व साईभक्तांना मिळालेलं आहे आणि खूपच आनंद आहे. खूप चांगलं वाटतं आहे की ही म्हणजे आम्हाला असं वाटतं की वर्ष नाही तर प्रत्येक आठवड्याला मी वारीला येतो आहे. असं वाटतं की आठवडा झालं आहे वारीला आलो आहे, आठवडा झालं आहे वारीला आलो आहे आणि वर्ष कधी संपतं कळतच नाही आणि आम्हाला ओढ असते ती साई भजनाची, साई भक्तीची आणि साई दर्शनाची. आणि आता आम्ही जवळजवळ वाट चाललो आहे पुढे आणि जसं बाबाचं जवळजवळ जातात तसं असं होतं की नाही खरंच कधी दर्शन होते त्यांचं एक गोड अनुभव आहे आमच्या सगळ्यांचा. तर माऊली मला असं विचारायचं होतं की या ठिकाणी पालखी थांबते आणि सलामी देते ही खूप वर्षापासूनची प्रथा आहे की आत्ता आत्ताच चालू झालेली आहे मंडळाचं? तसं 25 वर्ष होऊन जास्त वर्ष झालेले आहेत, मलाच 20 वर्ष. तर त्याच्या आधीपासून 5-6 वर्ष अगदीपासून ती पाल मला वाटतं 28 वर्ष आहे या वर्षी पालखी आपल्या मंडळाचं, आपल्या मंडळाचा 28 वर्ष काहीतरी 19 वर्ष आहे. आता मलाच 20 वर्ष झालेलं आहे आधीपासून तर चालू आणि खूप सुंदर आयोजन आहे आणि खूप सुंदर पालखी आहे. लोकांना सगळ्यांना वाटते की पालखी वजन आहे पालखी वजन आहे, मग तसं काही नसतं. एकदा खांद्यावर घेतली पालखी की बरोबर माहीत पडतं काय आहे ते आणि गोड अनुभव आहे. म्हणजे इथे पालखी थांबते ही आपल्या सगळ्या पदयात्रेंची सगळ्यांची ती एक श्रद्धाच आहे की इथे सलामी देऊन मगच आपण पुढे जातो. इथे भेदभाव भेदभाव असा नाही आहे. बाबांच्या दरबारात म्हणजे बाबांच्या मशिदीत असंच होतं आणि इथेही तेच आहे. आपल्या वारीत आल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात, हे आपलं भाग्य आहे सर्वांचं. तर मंडळी खरंच खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचं. तुम्ही वेळात वेळ काढून माझ्यासाठी तुम्ही वेळ दिलात आणि तुमचे दोन शब्द आणि तुमच्या अनुभवाचे काही बोल मला सांगितले त्याबद्दल साईराम. दर्ग्यावरून निघालो आता मास्टरच्या हॉल्टला. कसं काय होईल काय माहिती, एवढा लेट झाला आहे ना हा सांगू तुम्हाला. जाम आम्ही हॉल्ट घेतो आहे, ठरल्याप्रमाणे काहीच करत नाही आहे, हळूहळू चालतो आहे. बट ठीक आहे, चल जीवाच्या ओढ थोडा तण करून धावाधाव करायची नाही आहे. जेवढं होईल तेवढा सावकाश जायचं आणि वेळेत पोचायचं. बघूयात कसं काय पोचायचं ते, कारण असा रोड आहे इकडे असा इथून डिरेक्टली हायवेच्या गाड्या येतात. सो चालायचं तर या इथूनच चालावं लागतं. सो असं सगळं आहे. तर आता आपण पण हळूहळू पुढे होऊयात आणि जेवढं पोचायचा प्रयत्न करू तेवढं पोचूयात, कारण आज काही करून कसाऱ्याला संध्याकाळी 6 तरी पोचायचं आहे. नेहमी दरवेळेस माझा हा प्रॉब्लेम व्हायचा, मी कसाऱ्याला 7:30 अशा ऑन टाईमला पोचवतो. तर 5:30 पोचलो तर कसारा व्यवस्थितरित्या 8:30 2:30 घाटनदेवीला पोचतो. म्हणून या टायमाला मी टार्गेटवरतीच चाललो आहे की या टार्गेटने पोचायचं. पण माझं ओव्हरवेट आहे, त्या ओव्हरवेटमुळे मला फास्ट चालता येत नाही आहे आणि मलाही कुठली रेस घ्यायची नाही. जेवढं होईल सावका चालायचं, कारण माझ्यासोबत काका पण आहेत, त्यांचं पण एज वगैरे आहे, त्यांच्या पण हिशोबाने आम्ही चालतो आहे. असं सगळं आहे. आता थोड्या तुम्हाला अपडेट्स येतो, कारण का तुम्हाला पण ह्या सगळ्या अपडेट्स कळायला पाहिजे. सारखं म्हणतो आहे की वारीला एकदा येऊन बघा, वारीचा आनंद घ्या. या वारीत चालताना आपल्याला काही चांगले काही असे शिकण्यासारखेचे अनुभव येतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची अपडेट मी तुमच्यापर्यंत पोचवतो मंडळी. चला आता आपण होईल तितक्या लवकर नाश्त्याच्या हॉल्टला पोचू आणि नाश्त्याचा आनंद घेऊ, बरोबर ना? चला आता आपण जाऊ नाश्त्याच्या हॉल. चालता बरोबर 12 आले, पण आता पोचलो नाही. हॉल्टवर पोचायचं आहे पण गर्मी पण आता एवढी वाढली आहे ना, चालायची हिंमतच होत नाही. तेव्हा सगळेजण चालत आहेत, बघा कसे चालतात.
सब खाना खाएंगे हम, जब तक मैं साथ हूँ उन लोगों को खाना मिलता रहेगा। बघू आता आपल्या दुपारच्या ऑर्डला म्हणजे जेवणाच्या ऑर्डला किती वाजेपर्यंत पोहोचतोय, काही आयडिया नाही। टार्गेट ठरवलं तर टार्गेटपर्यंत करायचं आहे, 2 तास चालायचं, अजून 2 तास झाले नाहीत, 1 तास झालाय पण बेकार हालत झाले नाश्त्याच्या हॉल्टला। पण आता आम्ही एंडिंगला पोचलो आत्ता, म्हणजे इथे एंडिंगला पोचतोय की नाही काय माहिती, बघू आता कसं काय होतंय काय, नो आयडिया। चालत राहायचं फक्त, चालण्याची मजा घ्यायची। काय रे आवी, बरोबर ना, सबको खाना मिलेगा। चला पण चालत राहू। तर मंडळ आता पोचलो आहे आपल्या दुपारच्या हॉल्टला आणि थोडं झोपलेलो होतो, तर माझ्या बाजूला कोण आहे काय माहिती, म्हणलो मला पण समजलं नाही कोण आहे, आपला मित्र आलाय भेटायला। साईराम काय प्रथम कसं आहे? साईराम ना एकदम भारी ना, आणि प्रथमचा फ्रेंड ओम साईराम ऑल्सो फोटोग्राफर। तिथे त्याच्या ड्रोनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं, माझ्या इथे बाजूलाच बसलेलं, मी झोपलेलो, मला माहिती नाही हे कधी आले, कधी आला कधी तू? आम्ही आलो 11:30 आलो ना, 11:30 11:30 बाकी प्रवास वगैरे एकदम पुढच्या वर्षी तरी ये, पुढच्या वर्षी तरी ये, पुढच्या वर्षी आहे ना, म्हणजे आता प्रथम पण बोललाय। आता जातो जेवायला, भंडारा आहे तर इथे भंडाराची जातो आणि बघू पुढचं पुढे, मग आता किती वाजता निघायचं काय निघायचं पुढच्या अपडेट मी तुम्हाला देईनच, बघूया। चला आपण जाऊ भंडाऱ्याला, मागे भजन चालू आहे त्याच्यामुळे आवाज नाही येणार। दुपारच्या हॉल्टपासून निघालो आहे, आता कसारा घाटाच्या पायथ्याशी जाणार, तिकडे पायथ्याशी एक चहाचा हॉल्ट घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर पुढे कसारा घाट चढायचा आहे। बाकी रोडवर एक नंबर आहे बघा, एकदम स्ट्रेट रोड दिसतो आहे, पुढे कसारा घाटाला जायला पुढे रस्ता आहे। आता जर तुम्हाला सांगेन की या टायमाला बाबांच्या कृपेमुळे सगळीकडे व्यवस्थित पोचतो, लवकर पोचतो ना, काय सांगू, खूप भारी वाटतं यार, एकदम रिलॅक्समध्ये चाललं आहे, हळूहळू जातं आहे तरी पण एकदम रिलॅक्समध्ये जातं आहे। आता पुढे पाण्याची सेवा आहे, म्हणजे पाणी वाटप चाललं आहे बघा इकडे, जयराचे त्यांच्या थ्रू पाण्याचं वाटप। साईराम माऊली, साईराम चला माऊली, साईराम मग ओंकार माऊली काय म्हणता, कसं आहे पाय आता बरा आहे तुमचा? ओके, ॲक्च्युली ओंकार माऊलींच्या पायाला ना फोड आलेला आहे, त्याच्यामुळे ते स्लो झालेत, नाहीतर तेच जागा वगैरे तेच पकडायचे, तेच आमची रात्रीची झोपायची व्यवस्था तेच करायचे। आपण या बाजूला येऊ कारण ना त्यांना थोडंसं मातीचं इकडचं खडी आहेत ना त्या खडीचा प्रॉब्लेम होतो। माऊली उद्या परत ठीक लागलं तर परत जागा पकडणार, त्यांना डॉक्टरांनी थोडंसं मेडिसिन वगैरे दिलं आहे, बघूयात आता ते कितपत काम करते। बाकी ओके, तर फोड आले तरीही चालणं, काय काय लोक म्हणतात रे कशाला स्वतःच्या जीवाला त्रास करून घेऊन तुम्ही चालता, एवढे पायाला फोड येतात, पाय वगैरे दुखतात, पण त्या सगळ्यांना उपकरमध्ये आपण एकच सांगू शकतो की जेव्हा फोड येणार, हे फोड येणं किंवा पाय दुखणं किंवा काही असो आणि त्याच्यातनं पण आपल्याला चालणं, आणि ह्या सगळ्याला आपल्याला बाबाच ताकद देतात की तुम्ही हे करू शकता। आणि ॲक्च्युली वारी करायला पाहिजे, कारण वारीमध्ये आपल्याला आपल्यातले जे गुण असतात की आपल्याला माहिती असं हे मी करू शकत नाही, पण ते तू करू शकतो हे वारीत आल्यानंतर समजतं। अवघड रोड आहे, चालता येत नाही तरी पण आपण चालतो, कसं चालतो, श्रद्धा आहे बाबांजीवरची श्रद्धा आहे, तरीही आपण चालतो, फोड येतात सगळं येतं तरी, असं सगळं आहे काय माऊली, बरोबर ना? तर होप सो आपण बाबांकडे प्रार्थना करूया, उद्यापर्यंत आपले ओंकार माऊली
एकदम फिट अँड फाईन झाले पाहिजेत, म्हणजे त्यांचा पुढचा प्रवास पण एकदम भारी होऊन जाईल आणि आपलाही प्रवास चांगला होईल. कारण कसं असतं, आपल्या टीममधला एक जरी मेंबर इंजर्ड असला तर मग पुढची खेळी आपली व्यवस्थित होत नाही, बरोबर ना? तसं बघायला गेलं तर हे आमचे टीम मेंबरच आहेत, आमचे सहकारी आहेत. सो यांच्यासाठी आपण बाबांकडे प्रार्थना करूया की हे लवकर त्यांचा पाय ओके व्हावा आणि हे लवकर फास्ट फास्ट चालावेत, जेणेकरून यांचाही प्रवास सुखाचा होईल. चला आम्ही आता पुढे जाऊ, जसं जसं रस्त्यात जे काय होईल, जे काय अपडेट होतील ते तुमच्या सर्वांना सांग. मगाशी जसं तुम्हाला बोललेलो मी वन स्ट्रेच मध्ये मारत आम्ही आता बरोबर कसारा घाटाच्या पायथ्याशी आहे. आता इकडनं आम्ही पुन्हा वन स्ट्रेच मारणार आहोत, म्हणजे 2 तासाचा आपला टार्गेट ना. हा, म्हणजे 2 तारखेच्या टार्गेट मध्ये आपण बघू आता कसं काय होतंय काय, लेट सी. हा बाळा, हो खूपच अंधार झाला आणि आता अंधार पण बघा केवढा झालाय, पूर्ण अंधार होत आला. तर जसं लास्ट टाईमला अंधारात आम्ही पार केलेला कसारा घाट, या टायमाला पण अंधारातच कसारा घाट पार करावा लागेल असं आहे. बट लेट सी, आता आपण जाऊयात घाट सुरू करूयात चालायला. तुला गणपती बाप्पा, ओम साईराम, साई बाबा की आहे. राशा फुल जोश आणि उत्साहात सगळ्या जणांनी कसारा घाट चढायला चालू केलंय. आता जसं होतंय तसं आपण पुढे जायचं आहे, कारण नाईट आहे त्याच्यामुळे जास्त काय शूट करता नाही येते. सो आपण पहिले पोचू कसारा घाटात वरती, घाटाच्या वरती घाटनदेवीला. घाटनदेवीला आपला एक छोटासा हॉल्ट होईल, आपण पाया वगैरे पडणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पुढे जायचं आहे. सो आता चला आता आपण जाऊया पुढे. मागे काय व्ह्यू दिसतोय, एक नंबर आहे. चला आपण जाऊया जवळ. सायराम मंडळी, आता कसारा घाट सोडून वरती आलो. घाट माथ्यावरती आपल्या घाटनदेवीचं मंदिर आहे, जे जागृत देवस्थान आहे. मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं तेच हे मंदिर आहे, जिथे सगळ्या पालखी परत पदयात्री वगैरे थांबतात ती जागा आहे ही. आता आपण पुन्हा एकदा त्याच मंदिरात दर्शन करायला जाणार आहोत. बाकीचं मी आल्यानंतर बोलतो, पहिले आपण दर्शन करू, दर्शन करून झाल्यावरती आपण बोलूयात. तर चला आता आपण दर्शन करायला जाऊ. देवीचं दर्शन वगैरे झालंय. आता ऍक्च्युली इथे थोडा वेळ थांबणार होतो पण नाही थांबलो, कारण तिथे जेवणाची व्यवस्था सगळी चालू झालेली आहे आणि आपले जे उमेश भाऊजी आहेत ते तिकडे थांबलेले आहेत, आपल्याला तिथे पण पोचायचं आहे. तर मंदिराबद्दल मला असं म्हणायचं आहे की तुम्ही प्लीज जेव्हा कधी नाशिक साईडला येणार असाल तर या मंदिराला प्रथम भेट द्या, कारण सुंदर मंदिर आहे आणि देवीला बघून एकदम मन प्रसन्न होऊन जातं. का माहीत का, पण इथे येणारे पदयात्री सगळेच थांबतात रीतिरिवाजाप्रमाणे. आमची पालखी नेहमी इथे थांबते. आता नशिबाने आम्हाला या मंदिराच्या बॅकसाईडला जी जागा आहे ओपन प्लेस, तिकडेच आम्हाला रात्रीचा मुक्काम मिळाला आहे. सो आम्ही खूप नशिबवान आहोत, आम्हाला तिथे राहायला मिळते. तर मंडळी असं सगळं आहे, तुम्ही या नक्की इथे. इगतपुरी स्टेशनपासून खूप जवळ मंदिर आहे,
खाली तुम्हाला कसाऱ्यावरनं येणार असेल तर कसाऱ्यावरनं पण जवळ आहे, बट घाट चढून तुम्हाला वरती यायला लागतं. पण इगतपुरीवरनं तुम्ही स्टेशनवरनं लगेच येऊ शकता. सो नक्की या आणि ह्या मंदिराला जेव्हा कधी या बाजूला याल तर या मंदिराला नक्की भेट द्या. तर आता आपण जाऊयात आपल्या हॉल्टवरती आणि आपल्या भाऊजी वगैरे सगळे आहेत, सगळ्यांना भेटू आणि जेऊ, झोपायचं. उद्याचं प्लॅनिंग आहे असं सगळं आहे. तर आता आपण जाऊ आपल्या नाईट वॉक. मंडळी आलो आणि पहिला जेवलो. इथे वरती आल्यानंतर जो घाटमाथ्यावरती थंडीचा जो तडाखा आहे ना, नाही सांगू शकत यार, बेकार थंडी आहे. बाकी ओव्हरऑल आजचा एक्सपिरियन्स एक नंबर होता. उद्या एक थोडासा पल्ला मोठा आहे, आजचा त्याच्याहून थोडासा कमी आहे पण आहे. सो बघूयात आता उद्याच्या जर्नीमध्ये जे काय होतं ते तुम्हाला दाखवेल. उद्या काय काय होतं ते मला दाखवायचं, अजून पालखीत काय काय होतं हे पण दाखवायचं आहे. कारण बऱ्याचशा व्हिडिओज आहेत त्यांना वारीतल्या इन डिटेल दाखवत नाहीत, पण इथे ठाणे शिर्डी वारकरी प्रतिष्ठान आहे, त्याचे जे जे होतं ते मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे. मी माझ्या परीने प्रयत्न करतो की होईल तितकं कवरअप करायचं. बघूयात आता उद्याच्या ह्याच्यात जे काय होईल ते मी तुम्हाला दाखवीन. उद्यापासूनचे जेवढे आपले भाग येतील या पूर्ण प्रवासातले, त्यातले जे जे क्लिप्स असतील ते ह्या सगळ्यावरती असणार आहेत. सो इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल, इथपर्यंत जर तुम्ही तुमच्या भावाला या यूट्यूबद्वारे बघितलं असेल आणि या व्हिडिओद्वारे बघत असाल, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे एक लाईक आणि शेअर्समुळे मला अशी वेगळी एनर्जी आणि काम करण्याची पॉझिटिव्हिटी मिळते. यासाठी आहे हे सगळं. तर मंडळी आपण भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या घरातल्यांची काळजी घ्या, पाहत राहा व्लॉग विथ राहुल. आता मी फटफट एंड करतो आहे कारण सगळे झोपले आहेत, सगळे मंडळी इथे झोपलेले आहेत. इथे माझी बॅग आहे, इथे मी झोपलेली आहे आणि इथे आपली बाकी सगळी मंडळी झोपलेली आहेत. तर तोपर्यंत आता तुम्ही पण उद्याची वाट बघा, उद्या आपली व्हिडिओ येईल. तर तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या घरातल्यांची काळजी घ्या, पाहत राहा ब्लॉग विथ राहुल. आपण भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओला. चलो बाय. आता मी जास्त बोलत नाही थंडीमुळे, मला ना तेच ते शब्द माझे रिपीट व्हायला लागले. चलो बाय, टाटा.